कोरोनाची दुसरी लाट खूप भयंकर होती, अजून तू केलेली नाही आहे, परंतु नंबर कमी होत आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की 18 ते 45 कॅटेगरीला लसीकरण सुरुवात करणार. पण पहिल्या तारखेला 1 मेला ती सुरुवात झाली नाही, पण नंतर चालू झाली, पण ती त्या स्पीडवर नाही चालू आहे, कारण की लसीचा साठा उपलब्ध नाही. पण त्यातल्या त्यात भरपूर साऱ्या कंपन्यांनी लसीकरण देण्यास सुरुवात केली. त्यामध्येच आपले काही मित्रपरिवार आहेत जेव्हा ते लोक वॅक्सिन घेतात आणि त्यांचे स्टेटस टाकतात की वॅक्सिन घेतली आहे मी, तो फोटो बघून खूप आनंद होतो. त्यानंतर त्याच्या खालोखाल अजून एक फोटो असतो, तो असतो जे त्यांनी लसीकरण घेतलं आहे, म्हणजे कोविशिल्डचं असू दे की कोवॅक्सिनचं असू दे, त्याचं सर्टिफिकेट पण अटॅच करतो. मित्रांनो, ही चुकी करू नका टाकू लसीकरणचं सर्टिफिकेट, कारण की त्यामध्ये तुमच्या वैयक्तिक गोष्टी असतात. त्या काय असतात, तुमचं ना पूर्ण नाव असतं, वय असतं, तुम्ही कुठलं लसीकरण घेतलंय, कोविशिल्ड घेतलंय, कोवॅक्सिन घेतलंय, कुठल्या तारखेला घेतलंय, कुठल्या टायमिंगला घेतलंय, तुम्ही जे गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ देता त्याची सुद्धा डिटेल्स त्यामध्ये असते. भले तो नंबर पूर्ण नाही दाखवला जात, त्यामध्ये काही नंबर्स यु नो एक्स केलेले असतात, तरीसुद्धा त्यामध्ये काही डिजिट असतात. आणि हॅकर्स लोकांना एवढंच पाहिजे, आणि त्या सगळ्या अल्गोरिदमने ते तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशन काढतात. आणि मग होतं काय, हॅकर्स एकाच गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टी करतात, ते म्हणजे पैसा. आणि असे फ्रॉड्स होतात, स्कॅम्स होतात, आणि आपलं बँक अकाउंट खाली होऊन जातं. तर कृपया करून लसीकरण घेतल्यानंतरचं सर्टिफिकेट ऑनलाईन सोशल मीडियावर टाकू नका, कळकळीची विनंती आहे तुमचा मित्र म्हणून. आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला असे काही आले फोटोज किंवा सर्टिफिकेटचे दिले, प्लीज त्यांना जागरूक करा. आणि सध्या तशी कंडिशन खराब आहे कोविडमुळे, तर अजून दस्ता घेऊ नका, तर प्लीज ह्या गोष्टीची काळजी घ्या. तर भेटूया एका नवीन व्हिडिओवरती. ठीक आहे, बाय.